हॅलो मित्रांनो, आज आम्ही 10वी वर्गानंतर कोणते कोर्स करता येतील यावर चर्चा करणार आहोत। आज मी आपल्याला हा लेख सर्वोत्तम असा देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि यासाठी मी खूप आनंदित आहे। या लेखात मी आपल्या भविष्यातील निर्णयासाठी म्हणजे 10वी नंतर कोणते कोर्सेसचे पर्याय उपलब्ध असतील याबद्दल सांगत आहे आणि मला खात्री आहे की आपण या व्हिडिओतील माहितीवरून खरोखर समाधानी व्हाल। मला आठवतं जेव्हा मी माझी 10वीची परीक्षा जवळजवळ पूर्ण झाली होती आणि काही लोकांनी मला माझ्या भविष्यातील निर्णय घेण्यासाठी 10वीनंतर मी काय करावं, कोणता आणि महाविद्यालय निवडावं याच्यावर सल्ला दिला होता आणि त्यानंतर मी माझ्या सायन्स शाखेची निवड केली होती। नेहमी लोक मला विज्ञान, वाणिज्य आणि कला आणि डिप्लोमा सांगतात, परंतु 10वीनंतर माझ्यासाठी कोणते सर्वोत्तम करिअर पर्याय आहेत हे मला जाणून घ्यायचे होते। याचं उत्तर इथे मी देत आहे। येथे मी आपणास सांगत आहे की तुमच्यासाठी कोणते सर्वोत्तम प्रवाह आहे। नोकरीसाठी डिप्लोमा कोर्स आहेत असं समजलं जातं। 10वीनंतरचे काही डिप्लोमा कोर्स फायदेकारक अभ्यासक्रमखाली दिलेले आहे। 10वीनंतर डिप्लोमा कोर्ससाठी तुम्ही विविध विद्यापीठातर्फे देऊ केलेल्या दीर्घकालीन किंवा लहान वेळ आणि तांत्रिक किंवा नॉन टेक्निकल डिप्लोमा निवडू शकता। डिप्लोमा इन ईसी म्हणजेच डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन। इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा म्हणजेच डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा म्हणजेच डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स। डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग। रसायन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा म्हणजेच डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग। डिप्लोमा इन आर्किटेक्चर। डिप्लोमा इन अपैरल डिजाइन एंड मर्चेंडाइजिंग। कृषि पदविका म्हणजेच डिप्लोमा इन एग्रीकल्चर। डिप्लोमा इन कंप्यूटर साइंस। वाणिज्य अभ्यासक्रमाचे पदविका म्हणजेच डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस। सेरेमिक तंत्रज्ञान पदविका म्हणजेच डिप्लोमा इन सेरेमिक टेक्नॉलॉजी। व्यवसाय प्रशासन पदविका म्हणजेच डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन। डिप्लोमा इन बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच डिप्लोमा इन बायोटेक्नॉलॉजी। बायोमेडिकल सायन्समध्ये डिप्लोमा। आर्किटेक्चर सहायता पदविका म्हणजेच डिप्लोमा इन आर्किटेक्चर असिस्टंटशिप। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा आणि तुम्हाला वरील कोणत्या कोर्सबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।